पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळांची दुरावस्था झाली आहे मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय शाळांच्या दुरावस्थांमुळे विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा इथल्या विद्यार्थ्यांवर वरांड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे शाळांच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा ठराव देऊन सुद्धा शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्यानं गावकरी आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय काय नेमकं काय अडचण आहे आता तुम्हाला शिक्षणाची वर्ग होते काय काय अडचण होते जागा नाही होत जागा नाही होत मग अडचण होते का शिक आता तुम्हाला सर शिकवतात मग तिकडे पण शिकवतात इकडे पण शिकवतात मग आवाज एकमेका इकडे तिकडे जातो का हो हा? हो काय मागणी काय बाळा तुमची आता मागणी काय आहे आम्हाला नेऊन पाहिजे नवीन शाळा पाहिजे आमची एकच मागणी प्रशासनाला शासनाला की आम्हाला लवकरात लवकर वर्ग बांधून मिळावा जेणेकरून विद्यार्थ्यांची जी हेळसांड होते ती होणार नाही एका वर्गात आम्ही सर्व विद्यार्थी बसवू शकत नाही आज आमच्या शाळेचा सध्याचा पट पंच्याऐंशी आहे आम्हाला वर्ग मिळावा या हेतून आम्हाला काहीतरी करून शासनाने लवकरात लवकर वर्ग द्यावा एक इमारत द्यावी हीच आमची शासनाकडून विनंती आहे तर आम्ही आंदोलन पोरं घेऊन आणि पंचायत समिती जिल्हा परिषद कुठं जिकडे सांगतील तिकडे जायला तयार राहू नाही तर आम्ही पोरसकट आंदोलन करायला तयार राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट